वेलकम जेडपी प्राइमरी स्कूल शिंदेमळा सेंटर लोणी भापकर तालुका बारामती डिस्ट्रिक्ट पुणे। सब्जेक्ट माय इंग्लिश बुक 3 स्टैंडर्ड 3 यूनिट 3 स्टोरी नेम काइंड कोंडिबा। लिसन केयरफुली एंड देन रीड विथ मी। लक्ष देऊन ऐका व माझ्या बरोबर वाचा। Once the king was riding through a village. एकदा एक राजा एका गावामधून घोडदौड करीत होता। He saw Kondiba. Kondiba was digging a hole. त्याने कोंडिबाला पाहिले, कोंडिबा खड्डा खणत होता। Good morning, Kondiba. सुप्रभात कोंडिबा। Good morning, O king. महाराज सुप्रभात। राजा म्हणतो, व्हॉट आर यू डूइंग, तू काय करत आहेस। मग कोंडिबा म्हणतो, आय एम प्लांटिंग अ ट्री, मी एक झाड लावत आहे। राजा म्हणतो, व्हॉट ट्री इज दिस, हे कोणते झाड आहे। कोंडिबा म्हणतो, इट्स मँगो ट्री, हे आंब्याचे झाड आहे। राजा म्हणतो, व्हेन विल इट बियर फ्रूट, याला फळे केव्हा लागतील। कोंडिबा म्हणतो, आफ्टर मेनी मेनी इयर्स, खूप वर्षानंतर। राजा म्हणतो, कोंडिबा यू लुक सो ओल्ड, व्हॉट यूज इज दिस ट्री टू यू देन। कोंडिबा तू तर फार वृद्ध दिसतो आहेस, मग तुला या झाडाचा काय उपयोग। ओ किंग, आय एम नॉट प्लांटिंग दिस ट्री फॉर माय सेल्फ, महाराज मी हे झाड स्वतःकरिता लावत नाही। आय एम प्लांटिंग इट फॉर ऑदर्स, मी हे झाड दुसऱ्यांसाठी लावत आहे। आफ्टर मेनी इयर्स, काही वर्षानंतर। ऑदर पीपल विल कम हियर, काही लोक येतील। दे विल सीट इन द शेड ऑफ हिज ट्री, त्या झाडाच्या सावलीत बसतील। दे विल गेट द मँगोज, त्यांना फळे मिळतील। कोंडिबा यू आर सच ए काइंड मॅन, कोंडिबा तू खूपच दयाळू माणूस आहेस। यू हॅव टॉट मी अ लेसन, तुम्हाला एक चांगलाच बोध शिकवला आहेस। नाव आय विल ऑल्सो वर्क फॉर ऑदर्स, आता मी सुद्धा दुसऱ्याकरता काम करेन, असे राजा म्हणतो। आता आपण या पाठाचे वाचन व त्याचा अर्थ समजून घेतला। आता आपण या पाठाचे काही कठीण शब्दाचे अर्थ पाहूया। शब्दार्थ, वन्स मीन्स एकदा। वॉज राइडिंग, घोडदौड करत होता। वॉज डिगिंग, खणीत होता। होल मीन्स खळगा खड्डा। थ्रोत मीन्स मधून। आय एम प्लांटिंग मीन्स झाड लावत आहे। ट्री मीन्स झाड। मँगो मीन्स आंबा। बियर फ्रूट्स मीन्स फळ लागणे। फॉर माय सेल्फ, माझ्या स्वतःकरिता। मेनी मीन्स खूप। इयर्स मीन्स वर्ष। यूज मीन्स उपयोग। पीपल्स मीन्स लोक। शेड्स मीन्स सावली। काइंड्स मीन्स दयाळू। टॉट्स मीन्स शिकवला। लेसन्स मीन्स बोध शिकवणे। थँक्यू।